भारतातील अत्यंत प्रसिद्ध मंदिर आहे मध्य प्रदेश येथील ओरछा मध्ये। हे प्राचीन मंदिर आहे। या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे की ओरछा घराण्याचे राजा मधुकर शहा हे कृष्ण भक्त होते आणि त्यांची पत्नी गणेश कुंवर राम भक्त होती। दोघांमध्ये त्यांच्या भक्तीविषयी वाद झाले। जेव्हा मधुकर शहाने आपल्या राणीला वृंदावनला जायला सांगितले तेव्हा ती अयोध्येत जाण्याविषयी बोलली। म्हणजे दोघांमध्ये वाद, राम श्रेष्ठ की कृष्ण श्रेष्ठ। राजाने उपहासात्मक उत्तर दिले, जर तुमचा राम खरोखर अस्तित्वात असेल तर त्याला अयोध्येहून ओरछा येथे आणा। असे म्हटले जाते की गणेश कुंवर ओरछा येथून अयोध्याला गेल्या आणि त्यांनी 21 दिवस ध्यान केले, परंतु जेव्हा त्यांना राम दिसला नाही तेव्हा त्या निराश झाल्या आणि त्यामुळे त्यांनी शरयू नदीत उडी मारली। भगवान रामाला तिची दया आली आणि ते प्रगट झाले। गणेश कुंवर यांनी मग भगवान रामाला ओरछा येथे जाण्याचे आवाहन केले। भगवान रामाने तिच्या समोर 3 अटी ठेवल्या। मी ओरछा येथे राजा म्हणून सिंहासनावर बसणार आहे, जिथे मी बसलो की तिथून परत उठणार नाही आणि केवळ शुभ दिवशीच मी ओरछा येथे जाईल। भगवान रामाने घालून दिलेल्या 3 अटी राणीने स्वीकारल्या। तज्ञांच्या म्हणण्यानुसार गणेश कुंवर भगवान रामासोबत अयोध्याहून ओरछाला पोचल्या तेव्हा भव्य मंदिराचे काम सुरू झाले होते। रामाच्या मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे राणीने भगवान रामाला आपल्या स्वयंपाकघरात ठेवले। जेव्हा त्यांना स्वयंपाकघरात ठेवले तेव्हा ते तिथून उठले नाही, कारण त्यांनी तसे वचन घेतले होते। हे मंदिर ओरछाचे राम मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे। अनेक श्रद्धाळू इथे दरवर्षी भेट देतात आणि रामनवमीचा उत्सव इथे मोठ्या थाटात आणि आनंदात साजरा केला जातो। राम मंदिराची माहिती कशी वाटली नक्की सांगा। धन्यवाद।